Good evening. Good evening. What happening? काय चाललंय? काही नाही का, वाचन आपलं. Where is Janhvi? ती आता इथं कशी असणार? करेक्ट, दॅट्स ओनली. खर तर तिने इथे कधीच असायला पाहिजे. का? म्हणजे तिने तिच्या बेडरूम मध्ये असायला पाहिजे ना. हे बोलायला आलीस इथे? नो. येस येस. का का बर? आई, आय हिअर श्री जान्हवीने आय लव्ह यू म्हणण्याची वाट बघतोय. हे तू माझ्या कानात का बोलतीयस? इथं आणखी कोणी आहे का ऐकायला? तुला खरंच असं वाटतं की इतरांनी हे ऐकू नये म्हणून? आई, तुम्ही मलाच ओरडता. श्री आणि जान्हवी बद्दल मला काहीतरी वाटतं म्हणून मी आपली सांगायला आले तर तू. नाही ग इंदू, ओरडत नाहीये मी. चर्चांची वर्तुळ करत बसण्यात काय अर्थ आहे मला सांग. एकदा काय ती डोळे झाक करा आणि आपण यात लक्ष घालायचं नाही असं ठरवून टाका ना तुम्ही. आता तू म्हणतेस तसा श्री थांबलाय तर त्यात आपण काय करणार? आपण काय करणार? पण श्री ना एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. मुलकाचा हटवादी आहे. तोच हटवादीपणा जर चांगल्या गोष्टीसाठी वापरला गेला तर त्यालाच तुम्ही चिकाटी म्हणता, हो की नाही? आणि अशा चिकाटीनंच गोखले गृहोद्योगाची भरभराट झालीय. श्रीच्या चिकाटीमुळे? हो हो. पण आई, ते बिझनेस मध्ये ना, खाजगी आयुष्यात हट्टीपणा करून नाही उचालत. त्यानं तसा केला म्हणूनच जान्हवीला लग्न करून घरात घेऊन आला. जान्हवीला घेऊन आला? नाही, ते चांगलं केलं त्याने. पण आता कोणाचं किती कोणावर कसं प्रेम आहे यावर कशाला चर्चा करायची? त्याची बायको आहे ना ती. म्हणूनच आपण त्यात नाही पडायचं. एकत्र कुटुंब असलं तरी एकमेकांच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त न डोकावणं कधीही चांगलं. एकमेकांबरोबर राहताना एकमेकांना स्पेस देऊन त्यांना मोठं होऊन देणं म्हणजे एकत्र कुटुंब. त्या दोघांना त्यांचा संसार करू द्या, सगळं व्यवस्थित होईल. श्री म्हणाला का आम्ही लुडबुड करतो म्हणून? नाही इंदू, श्री असं कधीही म्हणणार नाही. आपण ओळखतो की नाही त्याला? लहानपणी श्री रडायचा तेव्हा त्याच्या सुरावरून मला कळायचं त्याला भूक लागलीय का त्याला बरं नाहीये. मग त्यांचं एवढं नाही का कळणार मला? माझ्या लेकी सुना, पोरं बाळ यांच्याबद्दल न बोलताही कळतं मला. तुम्हालाही कळेल. संवाद बाहेरच्यांशी नाही, स्वतःशी साधा. कळलं का मी काय म्हणतेय ते? हा हा, येस येस येस. आय गो. काय म्हणतोस? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी बरी आहे. आज तू कसं काय इकडे? अग, मी मगाचपासून जान्हवीला फोन ट्राय करतोय पण ती उचलत नाहीये, म्हणून मग म्हणलं शेवटी बँकेत जाऊन बघावं. कुठे आहे ती माहिती आहे तुला काही? ती बोरकरांच्या केबिन मध्ये आहे का? जान्हवी? ती तर गेली. गेली म्हणजे? हो, मगाशीच, म्हणजे तासाभरापूर्वी, कदाचित जास्तच. कुठे गेली काही कल्पना आहे? माहित नाही, म्हणजे तसं काही बोलली नाही ती मला. कोणाशी तरी बोलत होती ती. मग तिने ड्रायव्हर काकांना फोन केला, तुझ्या ऑफिस मध्ये ट्राय करत होती पण तुझा फोन लागत नाहीये असं काहीतरी म्हणाली. कमाल आहे. पण काही म्हणाली का तुला काही ती? स्पेसिफिक असं काही नाही. अच्छा, पण मग कुठे गेली असेल काही कल्पना आहे तुला? घरी गेली असेल का? विचारून बघ. घरी? ओके, मी बघतो एकदा फोन करून. एनीवे, थँक्स. वेलकम. या, येतो.
श्री पण ना अर्धवट बोलून फोन ठेवून दिलाय, त्यांनी जास्त टेन्शन येत ना. पण नक्की काय म्हणाला तो? काही नाही ग, मला म्हणाला जान्हवी घरी आली का? नाही आली. अरे बापरे, आता एवढं म्हणून फोन ठेवला कसं करणार आपल्याला? एक सांगू का, आजकाल ना श्री जान्हवीच्या बाबतीत जास्तच हळवा झालाय. ती माहेरी गेली असेल किंवा मग ट्राफिक लागलं असेल की तिला. काही का असे ना, पण एक फोन तरी करायचा ना. आता या विषयावर पहिल्यांदा बोलतोय का आपण? श्री, अरे कुठे जान्हवी? अग आई, मी तुम्हाला तेच विचारत होतो. जान्हवी फोन सुद्धा उचलत नाही. अरे आय नो, आणि ड्रायव्हर काकांचाही फोन लागत नाही. कुणीतरी तिच्या बाबांना फोन करा, मी करणार नाहीये. मी चिडेन आणि उगाच माझं तोंड सुटलं. हो हो, मी करतो. हा मी करतो. हॅलो, हा मी श्रीरंग बोलतोय. हा नमस्कार, जावई बापू बोला. तुम्ही कसे आहात? अहो मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मी पण ठीक. म्हणजे घरचे सगळे कसे आहेत? उत्तम. आणि आमची जानू कशी आहे? छान. आणि तुमचं इतक्यात बोलणं नाही का झालं तिच्याशी एक गेल्या 2-3 दिवसात? नाही, फोन असतो अधून मधून, पण हल्ली भेटणं कमी झालंय. अच्छा, पण म्हणजे आजच्या दिवसात काही बोलणं नाही का झालं तुमचं? आज नाही झालेला फोन. का हो? नाही का असं काही नाही, सहज विचारलं. जावई बापू सगळं ठीक आहे ना? जानू बरी आहे ना आमची? हो 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 हो, सगळं ठीक आहे. आणि जान्हवी सुद्धा मजेत आहे. मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा अच्छा. हॅलो हॅलो, जाऊ. उगाच फोन केला तिच्या बाबांना, आता तिचे बाबाही काळजी करत बसणार. आता कळलं तुला घरातल्या लोकांना कशी काळजी वाटते ते? बेबी. नाही पण मला एक कळत नाहीये, आज मनीष बाईक घेऊन आलाच नव्हता. मीच त्याला घरी सोडलं. जान्हवी तिच्या बाबांच्या घरी पण नाही. ती गीतालाही काही सांगून गेली नाही. पण मग काय आहे तरी कुठे? असं तर नाही ना झालंय की तिथे आली आणि तुम्हाला कळलंच नाही? श्री, असं होणं कसं शक्य आहे? मी कधीपासून इथेच आहे. नाही नाही, मी तरी एकदा बघून येतो. आलो 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 आलो. ताई अग काळजी नको करूस तू, मी दाराबाहेर भांड उपडं ठेवून येते. थांब. आणि बेबी चिडचिड नको करू. चिडचिड नाही ग, काळजी वाटते मला तिची. नाही, मी परत तिला प्रयत्न करते फोन करायचा. जान्हवी प्लीज फोन उचल ग. जान्हवी जान्हवी, आई जी. Come on, please pick up the phone. Janhvi, Janhvi, not again. Unha nahi yaar. जान्हवी आता काही तुला झालं ना तर मी जिवंतच राहू शकणार नाही.
जान्हवी, जान्हवी प्लीज पिक अप द फोन. यार जान्हवी कुठे आहेस तू? लागला का फोन? नाही. काय करूया? कोणाला विचारूया आता? काहीच कळत नाही. बघूया. श्री, अरे आल्यापासून पाणी सुद्धा नाही प्यालायस तू. आणते मी आणि चहा टाकू. हे नाही, नको नको, आता मला काही नको. आधी जान्हवीचा पत्ता लागतोय. आपण यांना कळवूया का श्री? आणि लक्ष्मीकांत भाऊजींना पण कळवूया, म्हणजे ते येता येतात. आई, आता सगळ्यांनी पॅनिक होण्याची काही गरज नाहीये. श्री, जान्हवीच्या बाबतीत एकदा असं होऊन गेलं ना रे, म्हणून जास्त काळजी वाटते. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना, तस झालंय बघ. आई, मला सगळ्याची कल्पना आहे, पण आता हे असले वाईट विचार आपण नको ना आणूया डोक्यात. बर, आई आजी कुठे? ती विघ्नेश्वराला गेली. अच्छा, मग त्यांना त्यांना तरी फोन करूया. नाही, नको नको, आता तिलाही टेन्शन द्यायला नको. बहिणी, आपण अजून थोडी वाट बघूया. आई, मी बाहेर थोडी चक्कर मारून येतो. आता तू कुठे चाललायस? ती काय रस्त्यावर फिरताना भेटणार आहे का तुला? आई, मला माहितीये, पण मी असा नुसता इथे बसून राहिलो ना तर माझा जीव घुसमटेल. त्यापेक्षा मी जरा जरा बाहेर मोकळ्या हवेत फिरून आलो ना तर निदान डोकं तरी शांत होईल माझं. आणि कुठे काही ट्रॅफिक आहे का हेही कळेल ना. आणि तुम्ही बायका तुमचे फोन तुमच्या पर्स मध्ये कुठल्या तरी आतल्या कप्प्यात का ठेवून देता मला आज तागत कधी कळलेलं नाही. जान्हवी, प्लीज पिक अप द फोन यार. काढू नकोस ना, वातावरण आणखीन भीतीदायक होत आहे. तिला का बोलतीयस तू बेबी? मग दुसरं कोणी आहे का इथे माझं ऐकायला? आणि बोलल्याशिवाय माझी घुसमट थांबत नाही, म्हणून मी बोलते तिला. मग मला बोल. काय उपयोग तुला बोलून? जपमाळ घेऊन बसलीस ना, ऐकू तरी येणार आहे का तुला माझं बोलणं? येईल ऐकू, नाहीतरी जपात मनच लागत नाहीये माझं. नाही लागत आहे का ग फोन? नाही ना, खरच खरच लागत नाहीये फोन. एक तर आईला फोन लावते तर तिलाही फोन लागत नाही. एवढ्या मोठ्या त्या मोबाईल कंपन्या, त्यांचे ते टॉवर्स, काय उपयोग काय त्याचा? नुसती भरमसाठ बिलं पाठवतात, गरजेच्या वेळेला फोन लागतच नाही. युजलेस. बेबी, तुला आठवते ना उमाकांत भाऊजींच्या दिवशी पण आपण असंच त्यांची वाट बघत बसलो होतो. मला तर खूप भीती वाटते ताई. ग, नको त्या आठवणी नको काढूस आता. जान्हवी येतच असेल, ट्रॅफिक लागला असेल तिला. अशा कुठल्या रस्त्यावर नाही येते ग ती की तिलाच एवढा ट्रॅफिक लागतोय? श्री वेळेवर घरी आला, दादा घरी आला, कांताही येतोच आहे, त्यांना नाही लागला तो ट्रॅफिक. तू बोललीस का त्यांच्याशी? हो, मी कळवलंय त्याला, तो ताबडतोब निघालेला आहे. ही आई पण ना न सांगता कशी जाऊ शकते? वहिनी, तुला काही सांगून गेली का ती? अगं,
मला म्हणाल्या दोन तीन काम आहेत म्हणून, पण मी नाही विचारलं त्यांना की किती वेळ आणि कुठे जायचंय म्हणून. लागला करे काय पत्ता? नाही नाही, पण येईल ती, येईल, नक्की येईल आणि सुखरूपही असेल. अरे पण आता बराच उशीर झाला रे. आली का रे? मनीष कडे किंवा गीताकडे गेली असेल? नाही, तिथेही नाही येते. मला असं वाटतं आपण पोलिसात फोन करूया, नंतर आपल्याला असं वाटायला नको की आपण हे आधीच करायला हवं होतं. कशाच्या नंतर? काका अरे, पोलिसांना फोन करणं हे आपल्या हातात आहेच, आपण ते नंतर करू, पण मला आता असं वाटतं की आणखीन थोडा वेळ वाट बघूया. हा, येईल ती. काय झालं, आला का जान्हवीचा फोन? नाही. बरं मला सांग कांता, तू आत्ता आलास ना, बाहेर ट्राफिक होता का? नाही रे, म्हणजे नॉर्मल ट्राफिक. पण ती नक्की बँकेतून निघाली का? अहो बाबा, मी बँकेत जाऊन आलो. आली का जान्हवी? बाबा काहीही झालेलं नव्हतं, दाराची कडी जरा निखळली होती, ती लावली आहे मी. कोणाला काही बोलवायची गरज नाही, आपलं आपल्याला सगळं करता येत. बाबा काय झालं, असे का दिसतंय? जानू अजून घरी आली नाहीये रे. अगवे, आज जानू यायची होती का? अहो मग आधी नाही का बोलायचं? रात्रीचा स्वयंपाक तिलाच करायला सांगितलं असतं मी. जानू बँकेतून अजून तिच्या घरी पोहोचली नाही. काय, अजून घरी पोहोचली नाही? गोखल्यांकडून दोनदा फोन आला, तिथे आली आहे का म्हणून. अहो मग बाबा मगाशी सांगायचं तरी, इतका उशीर झाला तरी ताई अजून घरी गेली नाहीये. हा ग बाई, ऍक्सिडेंट बिक्सिडेंट झालेला नसत? कला तू जरा तुझं तोंड बंद ठेवशील का? खूप बरं होईल. अहो मला खरंच भीती वाटली म्हणून बोलले मी. घरादाराची वाताहत होते नाही का म्हणून. शेफ, ताईचा फोन पण लागत नाहीये. अरे म्हणून तर तिच्या घरात सगळे काळजी करतायत ना. बाबा मी भाऊजींना फोन करू का, म्हणजे त्यांच्याशी बोलून घेऊ? नको, त्यांच्याशी जे काय बोलायचं ते मी बोललोय मगाशी. आता आता परत परत चर्चा नकोत. आता तुम्ही कुठे निघालाय? अगं मी काय हातावर हात ठेवून बसून राहणार आहे का घरा? हो पण तुम्ही कुठे जाणार? बघू, कुठे ते ठरलेलं नाहीये अजून. बाबा बाबा प्लीज तुम्ही थांबा, मी जातो. बाबा प्लीज, आधीच आधीच ताईची काळजी वाटते, तुम्ही बाहेर गेला तर तुमची काळजी वाटेल. तुम्ही थांबा, मी बघतो. कारण जानूला काही झालं तर आता मात्र मी जिवंत राहू शकणार नाही. आईचा सुद्धा फोन लागत नाही, उचलतच नाहीये ती. अरे देवा, कुठे राहिली पोरगी? किती वेळ झालं तुम्ही तिला शोधताय? दोन तीन तास झाले. एक मिनिट. हॅलो, नमस्कार, लक्ष्मीकांत गोखले बोलतोय. हा नमस्कार. जान्हवी आली आहे का तिकडे? नाही का? नाही नाही, ठीक आहे, मी मी कळवतो तुम्हाला. हा ओके ओके. अरे काका, काय रे कोणाशी बोलत होतास?
अरे तिच्या बाबांना केला होता फोन. अरे काका मगाशी फोन केला होता मी त्यांना, बोललोय मी त्यांच्याशी. आता ते उगाच काळजी करत बसतील. काळजी करणारच ना श्री, जान्हवी घरी परत आली नाही म्हणून आपण काळजी करतोय ना. अग पण मोठी आई, मला मला वेगळीच शंका येते. नाही म्हणजे असं तर होत नसेल ना की जान्हवीला जसं विस्मरण झालं होतं ना तसं, म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तिला काही आठवतच नाही असं काही होत नाहीये ना. सरे तुला आठवत आहे एक ते करकरे आजोबा होते, ते घरात निघाले आणि परत यायचा रस्ताच विसरले होते, मग पोलिसांनी त्यांना घरी आणून सोडलं होतं, आठवत तुला? बेबी अत्या अगं तेव्हा ते 90 वर्षाचे गृहस्थ होते. आय थिंक वी शुड कॉल द पोलीस. माझं तर डोकं फुटायची वेळ आली आता. काय झालंय, गडबड आहे का काही?